हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी। राज ठाकरेंसोबत आमच्या काही बैठका, आगामी लोकसभेत मनसे महायुतीसोबत राहील आणि मोदींना पाठिंबा देतील, उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून अपेक्षा व्यक्त। मनसेचा शिवाजी पार्कवर उद्या गुढीपाडवा मेळावा, देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याच्या मागणीवर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। संजय राऊतास खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार, मुलगा भाऊ आणि पार्टनरच्या नावानं पैसे घेतले, संजय निरुपम यांचे राऊतांवर गंभीर आरोप। संजय राऊतांबद्दल मनात आदर, दौऱ्यानंतर सांगली कुणाची हे राऊतांना आता कळलं असेल, सांगलीत उद्या निर्णयाची आता गुढी उभारू, विशाल पाटलांचं हे वक्तव्य। सांगली भिवंडीच्या जागेचा आग्रह कायम, सांगलीच्या जागेचा तिढा आज सोडवावा लागेल, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। भुजबळांना विरोध होत असल्यानं नाशिकच्या जागेसाठी संघाकडून पुन्हा सर्वेक्षण, शिंदेगडाकडून अजय बोरस्तेंचं नाव आघाडीवर तर भाजपकडून राहुल ढिकलेंच्या नावाची चर्चा। रावेरच्या जागेसाठी शरद पवारगडाचा उमेदवार ठरला रवींद्र भैया पाटलांना, रावेरमधून लोकसभेचं तिकीट, सूत्रांची माहिती। धाराशिवची जागा अजित पवार गटाला दिल्यानं शिंदे गट आक्रमक, मुख्यमंत्र्यांची भेट घेत वर्षा बंगल्यावर शक्तीप्रदर्शन करणार। पुणे जिल्ह्यातील महायुतीचे चारही उमेदवार एकत्रित शक्तीप्रदर्शन करणार, पुणे बारामती शिरूर आणि मावळचे उमेदवार 18 तारखेला अर्ज भरणार, शिंदे फडणवीस अजित पवार उपस्थित राहणार। ठाकरेगडाचे नेते अमोल किर्तीकरांची ईडी चौकशी सुरू, कथित खिचडी घोटाळ्यात 70 ते 80 वेंडर्स, मात्र फक्त मला अडकवण्याचा प्रयत्न, किर्तीकरांचा आरोप। चंद्रपुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ ढळणार, सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची महाराष्ट्रात पहिली सभा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांचाही धडाका, लोकसभेच्या प्रचारासाठी वर्धा, भंडारा आणि नागपुरात आज सभा। सोलापुरात माकपचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा, मात्र प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर मध्यच्या जागेवर नरसिंह आडम यांचा दावा। अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर, महासंघाचे प्रमुख पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। गुढीपाडव्याच्या दिवशी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची सविस्तर घोषणा, नरिमन पॉईंटच्या शिवालय कार्यालयात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची संयुक्त पत्रकार परिषद। मुख्यमंत्रीपदाचा कधीही मोह नव्हता, केवळ शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आम्ही साक्षगंध होण्याआधीच पसंत केलेलं, मात्र अपेक्षित हुंडा न मिळाल्यानं वंचितनं लग्न तोडलं असावं, जागावाटपाच्या प्रस्तावावरून वडेट्टीवारांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर। प्रतापराव जाधवांचे संस्कारच तसे, त्यांना सगळे शिव्या घालतात, ते काय आमची लायकी काढणार, जाधवांच्या लायकीवर टीकेला रविकांत तुपकरांचं उत्तर। राज्यभरात पाणीटंचाईचं सावट, राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 35% तर मुंबईचा पाणीसाठा 27%। राज्यात पाणीटंचाईची समस्या तीव्र, निम्म्याहून अधिक राज्यात 1858 टँकरद्वारे पाणीपुरवठा, मराठवाड्यात भीषण टंचाई। एमपीएससी परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी नव्यानं आरक्षणाची निश्चिती केली जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी।